नमस्कार मित्रांनो टिकवित राहुल या युट्यूब चॅनलवरती आपले हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आपले टेलिग्राम चॅनल सुद्धा असून या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मी चॅनलची लिंक दिलेली आहे त्या लिंक वरती क्लिक करून आपल्या टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन करा जेणेकरून विविध सरकारी योजनांचे महत्त्वाचे अपडेट्स तात्काळ आपल्या मोबाईलवरती आपल्याला मिळत राहतील मित्रांनो दरवर्षी अतिवृष्टी तसेच पुरामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते शासनाकडून अशा शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे करून नुकसान भरपाई दिल्या जाते जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत ज्या शेतकऱ्यांच्या शेतीपिकाचे नुकसान अतिवृष्टी व पुरामुळे झालेले आहे अशा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत शिंदे सरकारकडून मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आलेली असून त्याबाबत जी आर सुद्धा प्रकाशित करण्यात आलेला आहे काय आहे या जी आरमध्ये माहिती पाहूयात या व्हिडिओमध्ये सविस्तर मित्रांनो या ठिकाणी आपण हा जो जी पाहत आहात हा जी तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम वरती मी उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम ची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे मित्रांनो हा जो जी आर आहे हा महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी प्रकाशित केलेला आहे या जी आरचं टायटल आहे जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीत अतिवृष्टी व पूर यामुळे राज्यातील विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकाच्या तसेच मालमत्तेच्या नुकसानीसाठी वाढीव दराने मदत देण्या बाबत मित्रांनो या जी आरची प्रस्तावना आहे अतिवृष्टी पूर व चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपुक्याचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान म्हणजेच इनपुट सबसिडी स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने मदत देण्यात येते तसेच राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या इतर मान्य बाबींकरिता देखील विहित दराने मदत देण्यात येते राज्यात जुलै दोन हजार बावीसमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्टा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दिनांक दहा आठ दोन हजार बावीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली सदर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार प्रस्तुत प्रकरणी शासन आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती मित्रांनो या अनुषंगाने आता शासनाने कोणता निर्णय घेतलेला आहे ते या जी आर मध्ये या ठिकाणी पाहूयात जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीमधील अतिवृष्टी पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्ह्यात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्टा अनुदान स्वरूपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे मित्रांनो या जे आरमध्ये खाली या ठिकाणी या टेबलमध्ये आपल्याला या कॉलममध्ये प्रचलित दर म्हणजेच सध्या ज्या दराने नुकसान भरपाई दिल्या जाते ते दर या कॉलममध्ये दिलेले आहे तसेच आता वाढीव दर जे असणार आहे ते या कॉलममध्ये दिलेले आहे जसे की या ठिकाणी आता बाबमध्ये पाहूयात जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी मदत ही आधी सहा हजार आठशे रुपये प्रति हेक्टर दिल्या जात होती आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंतच फक्त या ठिकाणी ही मदत दिल्या जात होती या ठिकाणी आता ही मदत वाढवून तेरा हजार सहाशे रुपये प्रति हेक्टर इतकी मदत ही दिली जाणार आहे तसंच तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत आता ही मदत दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो बागायत पिकाच्या नुकसानीसाठी जी मदत दिली जात होती ती आधी तेरा हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिल्या जात होती ती आता या ठिकाणी वाढवून सत्तावीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी मदत जी आधी दिल्या जात होती ती अठरा हजार रुपये प्रति हेक्टर दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिल्या जात होती ती आता या ठिकाणी वाढवून छत्तीस हजार रुपये प्रति हेक्टर तीन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत दिली जाणार आहे त्यानंतर मित्रांनो या जी आरमध्ये पुढे माहिती दिलेली आहे तसेच जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस या कालावधीकरिता शेती पिकाच्या नुकसानी व्यतिरिक्त इतर बाबींकरिता संदर्भाधीन क्रमांक दोनच्या शासन निर्माणांवये निश्चित केलेल्या दरानुसार मदतीचे वाढीव दर लागू करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधील विहित निकषाव्यतिरिक्त अथवा दरापेक्षा अधिक दराने देण्यात येणाऱ्या मदतीची रक्कम वरील विवरणपत्रात दर्शविण्यात आल्याप्रमाणे राज्य शासनाच्या निधीतून त्या त्या लेखाशीर्षाखाली खर्च करण्यात यावी मदतीची रक्कम प्रदान करण्यासाठी वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयामध्ये विहित केलेल्या इतर अटी व शर्ती लागू राहतील तसेच शेतीपिकांच्या नुकसानीकरिता संपूर्ण हंगामामध्ये एका वेळी अनुदान अनुज्ञेय आहे पंचनामे करण्यात आल्यानंतर लाभार्थी निश्चित करण्यात यावेत त्यानंतरच यासाठी निधी वितरित केल्यानंतर रक्कम आहरित करून लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये हस्तांतरित करावी सदर निधी अनावश्यकरित्या आहारित करून बँक खात्यामध्ये काढून ठेवण्यात येऊ नये लाभार्थ्यांना मदत वाटपाची कारवाई पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्याची यादी व मदतीचा तपशील जिल्ह्याच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावा तसेच लाभार्थ्यांची यादी व मदतीचा तपशील केंद्र शासनाच्या एन डी एम आय एस डॉट महा डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावरील प्रणालीमध्ये भरण्याची कारवाई जिल्हाधिकारी यांनी करावी मित्रांनो अशा प्रकारे जून ते ऑक्टोबर दोन हजार बावीस कालावधी या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या मदतीच्या रकमेमध्ये या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे याबाबतचा हा जो जी आर आहे हा तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी उपलब्ध करून दिलेला आहे टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पाहून तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच इतरांकरिता हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तसंच तुम्ही आपल्या या चॅनेलवरती नवीन असाल आणि अद्याप आपल्या या चॅनेलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली लाल कलरच्या सबस्क्राईब बटनवरती क्लिक करून समोरील बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन माहिती आधारित व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती मिळत राहतील तर चला मित्रांनो व्हिडिओ लवकरच अशाच माहिती आधारित पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र